नमस्कार, मी रितिका कारंडे, आपल्या रीड्स केक मध्ये आपलं स्वागत आहे। मी या चॅनल मध्ये नवीन आहे तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा, त्यानंतर पुढचे व्हिडिओ केकचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल। मी अगदी सोपे आणि इझी तरीकेने तुम्हाला केक बनवायला शिकवणार आहे, तर तुम्ही नक्की पहा। चला करूया। गरजेचं असतं पहिलं व्हॅनिला प्रीमिक्स। व्हॅनिला प्रीमिक्स खूप प्रकारचे असतात, खूप ब्रँड वेगळे असतात। मी सिलिगो कंपनीचा व्हॅनिला प्रीमिक्स वापरते। हा आणि हे तेल, पाणी, स्पॅच्युला, हे सगळं गरजेचं असतं। आणि केक तयारण्यासाठी आता पहिला आपण घेतोय 1.5 कप व्हॅनिला प्रीमिक्स। 1.5 कप म्हणजे अगर तुमच्याकडे असे कप अवेलेबल नसतील तर तुम्ही 200 ग्रॅम प्रीमिक्स असं घेऊ शकता। मी व्हॅनिला प्रीमिक्स टाकते आहे। आहे 1.5 कप म्हणजे 200 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स। तर हा नेहमी चाळूनच घ्यायचा असतो। अशा प्रकारे मी सगळे प्रीमिक्स हे चाळून घेतलं आहे। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात गरजेचं आहे ऑइल। 1 टेबलस्पून ऑइल गरजेचं आहे। अगर तुमच्याकडे असं जर हे स्पून नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने असा स्पून वापरू शकता। अर्धा किलोला 1 टेबलस्पून, 1 किलोला 2 टेबलस्पून ऑइल हे गरजेचंच आहे, त्याशिवाय केक स्पॉन्जी होत नाही। आता आपण बॅटर मिक्स करत आहोत। पाणी आवश्यकतेनुसार आपण घ्यायचं आहे। पाणी एकदम थोडं थोडं टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण मिक्स करायचं आहे बॅटर। त्याने मी एक दिशानेच बॅटर फिरवायचं आहे, त्याने केक पण स्पॉन्जी होतो आणि बॅटर स्मूथ होतो। मिक्स करत राहायचं, बॅटर मध्ये सोडायचं नाहीये। असं बॅटर मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॅटर एकाच दिशेने फिरवायचं आहे। आणि असं सारखं खालून पण असं वर करायचं आहे, कारण खाली असं लम्स राहतात त्याचे। तुम्ही बघू शकता त्याचे कंडेन्सी एकदम स्मूथ आहे, किती स्मूथ, एकदम मस्त बॅटर झालेला आहे। असं व्हायला पाहिजे ना, पातळ अजून ना अजून जाड। बघा एकदम स्मूथ, एकदम सिल्की आणि एकदम स्मूथ मस्तच। आता हे आपण प्रीमिक्स मिक्स करून घेतलं आहे, तर 1/2 kg साठी हा 6 इंचाचा टिन गरजेचा आहे। किंवा तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता, पण हा बेकर्स साठी, हा अगर तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तर हा टिन गरजेचा आहे 6 इंचाचा। बघू शकता तुम्ही, त्याच्या आतमध्ये ऑइल टाकणं, ग्रीस करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये बटर पेपर किंवा मैदा टाकणं गरजेचं नाही, तुम्ही स्टे स्किप करू शकता। ऑइल सुद्धा, ऑइलने सुद्धा ते ग्रीस होऊ शकतं। अशा पद्धतीने तुम्ही ग्रीस करून घ्यावा चारी बाजूने, त्यामुळे केक खाली लागत नाही, एकदम स्मूथ पद्धतीने निघतो। असं बघा चारी बाजूने वरती पण लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तेल चारी बाजूने लावलेलं आहे, सगळीकडे आम्ही लावलं।
आता याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकणार आहोत. एकदम असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता त्याचे कंटेंट्स. अशा पद्धतीने मी केक तो बॅटर टाकून घेतला आहे. हे असं टप करण्याचं गरजेचं आहे कारण का त्याचे इथे एअर बबल दिसतात आहे तुम्हाला, ते टप केल्याने आहे ते एअर बबल निघून जातात. चला तर मग हात हा बेक करू. अशा पद्धतीने तुम्हाला कढई प्री हीट करून घ्यायची असेल करायची आहे आणि कढई नसेल तर तुम्ही एक मोठा दा टोप असं प्रीहीट करून घ्यायचं आहे 10 मिनिटं आधी. त्याने आतमध्ये तुम्ही बघू शकता हे जे स्टँड ठेवणं गरजेचं आहे कारण का हे खालचा जो केकचा बेस आहे तो खाली लागू नये ह्याच्याने तो चांगला बेक होतो. मीठ ठेवणं गरजेचं नाही. हे माझ्या आधीच्या केकसाठी ते मीठ टाकलं होतं ते मी आता काढलं आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. हे असं केक आपण ठेवायचं आहे स्लो फ्लेमवर अगदी तो पण 30 ते 40 मिनिटं तुम्हाला केक स्लो गॅसवर ठेवायचा आहे. अशा प्रकारे 35 मिनिटात केक ठेवून हा केक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता आपण हा टूथपिक घालून असं चेक करायचं. बघू शकता एकदम क्लीन काही स्टिकी नाही. आपण अतिशय गॅस बंद करायचा आहे आणि केकचा बाहेर काढून ठेवायचा. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं असा केक बाहेर काढून ठेवायचा आहे. त्यासाठी त्यानंतर जेव्हा आपण केक काढू तेव्हा ते केकचे क्रंचेस असे बाहेर पडणार नाही. एकदम मस्त आणि चांगल्या पद्धतीने केक येऊ बाहेर येईल. बघू शकता तुम्ही हे बघा किती स्पॉन्जी असा झाला आहे. अशा प्रकारे हा केक तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू.